आता होळीनंतर एप्रिल महिन्याची सुरुवात आहे, तर एप्रिलमध्ये कशेडी घोबद्याची काय कंडिशन, ही माझी पहिली अपडेट NS66 वरची। हे रस्ता एकदम मक्खन आहे मित्रांनो, मक्खन। हे पेवर ब्लॉक्स काय आपला पिछा सोडत नाही आहे, या रस्त्याचं काम काय झालेलं नाही आहे। टाईम झालाय एक्झॅक्ट 8:30 आणि आपण 8:30 पोहोचून गेलो आहे माणगावला। निघूयात कोकण राईडला। तसं तुम्हाला थंबनेल बघून कळालंच आहे कुठे चाललोय, काय काय करणार आहे, तर खूप सारी मजा येणार आहे। तर व्हिडिओचा शेवटपर्यंत बनून राहा आणि आता आपण आपल्याला एकदम मस्त रेडी करून ठेवलंय आणि जाताना फक्त ही एकच बॅग घेतली, कारण सोलो राईड करतोय त्यामुळे काही जास्त लगेज घ्यायची पण गरज नाही। नाही तर विचार केलेला एक टेल बॅग गाडीच्या मागे बंजी कॉर्ड ते बांधून त्याच्यानंतर आपण तशी राईडची सुरुवात करूया, पण काही गरज लागली नाही त्याच्यामुळे सर्व सामान्य बॅगेत स्पीड झालं आणि एरोची डिक्की पण चांगली आहे, 36 लिटरची समथिंग टाकी पडते खालची, तर त्यामुळे बॅग पण एकदम आरामात ॲडजस्ट होईल। तर चला फटाफट आवरूया आणि 5 मिनिटात राईडची सुरुवात करूया। चला मित्रांनो, सर्व तयारी झाली आहे, टाईम झाला आहे 4:58 आणि आता राईडला सुरुवात करूयात। गणपती बाप्पा मोर्य, मंगलमूर्ती मोर्य, हे बघा पप्पा पण आले सोडायला, मग असे त्यांनी गाडीवरून नारळ पण काढला, कारण आपण भर अमावस्येला निघतो आहे राईडला, त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी घरचे तर करायलाच सांगतात। तर चला आपण निघूयात, चल बसली, चला येतो, हा हा जातो, चला हा। ट्रिप मीटर पण आपण काल रात्रीच 0 करून टाकला, कारण एक्साइटमेंट लेवलच इतके हाय असते ना जेव्हा आपण एखाद्या लॉंग राईडला निघत असतो त्यावेळेला, कारण जेव्हा एखादी शॉर्ट राईड असते ना त्यावेळेला एवढं काय आपण प्लॅनिंग वगैरे करून जात नसतो, आणि लॉंग राईडची ही जी प्लॅनिंग असते ना ती आपण बऱ्याच दिवसापासून प्लॅन आपला चाललेला असतो की लॉंग राईड करायची आहे, ह्या दिवशी करायची आहे, आणि ह्या दिवसापर्यंत आपले असे असे प्लॅन जे ठरलेले असतात ते टार्गेट झाले पाहिजे आणि त्यानुसार आपण ते कम्प्लीट करत जात असतो। तर तशीच काहीशी एक्साइटमेंट कालच्या रात्रीच जेव्हा गाडीला मी थोडा सेट वगैरे करत होतो तेव्हा लक्षात आलं की ट्रिप मीटर पण 0 करून ठेवला पाहिजे, तर त्यावेळेला 0 करून ठेवला आणि बरोबर 5 आपल्या राईडची सुरुवात झाली आहे। कोकण राईड Episode 1, ही बघा मस्त एकदम व्हाईट फोकस जो मी काल सेट केला, नाहीतर तुम्ही माझ्या आधीचे लॉग जर बघितले असतील तर हा व्हाईट फोकस ना पूर्ण वरती जायचा, ते विजेचे पोल वगैरे दिसत आहेत तुम्हाला वरती, डायरेक्ट तिकडे हा थ्रो पाडायचा, तर त्यामुळे मला रस्त्यावरती काहीच विजिबिलिटी नसायची आणि येल्लोचा जो फोकस होता ना तो रस्त्यावरती असायचा, इथून जिथे व्हाईट पडतो तिथे आधी येल्लो होता, तर आता येल्लो थोडा अजून जवळ आला आहे, पण ठीक आहे, फॉगी कंडिशन तर का आत्ता मिळणारच नाही आहे। एप्रिल महिन्याची सुरुवात, भर उन्हाळा तोंडावर आला आहे आणि सकाळ सकाळ ना घामाच्या धारा सुटल्या आहेत, एवढी गर्मी आहे ना, पण खरंच मजा येते सकाळी जितक्या लवकर आपण निघू ना राईडला तितकी जास्त मजा। तर मित्रांनो, आता आपली 9.9 किलोमीटरची राईड झाली आहे, 10 किलोमीटर आणि हे आहे हॉटेल निसर्ग आणि इथूनच जातो रस्ता सरळ हा पनवेलसाठी तळोजा MIDC, इथूनच आपल्याला खरं तर जायचं होतं, पण झालं काय माझी वाईफ आहे माझ्यासोबत आता ॲज अ पिलियन म्हणून, ती काय माझ्यासोबत गावी येत नाही आहे, पण तिला नवी मुंबईला मला सोडायचं आहे पहिले आणि त्यानंतर त्या नवी मुंबईच्या हायवेनेच मला सरळ सरळ पेनला जॉईन व्हायचं आहे आणि मग पुढे आपल्या कोकणच्या रस्त्याला NH66 आणि हे मध्ये जसे स्पीड ब्रेकर्स आहेत ना सकाळच्या वेळेला जास्त काय दिसत नाही आणि हे तुम्ही बघू शकता आपला फ्युएल टँक पूर्ण फुलफिल आहे, कालच रात्री हा करून ठेवलेला, कारण सकाळी माहिती होतं मला की इथे पेट्रोल पंप काय सकाळ सकाळ उघडे नसतात, तर त्यामुळे तुम्ही पण जर लॉंग राईड वगैरे करत असाल ना तर पेट्रोल वगैरे छोट्या छोट्या गोष्टी जसं की पेट्रोल झालं त्यानंतर तुमच्या टायरमधली हवा एअर प्रेशर या सगळ्या गोष्टी ना आधीच चेक करत जा की जेणेकरून राईडमध्ये कुठला प्रॉब्लेम तयार नको व्हायला, बाकी काय नाही। एवढी गर्मी लागत होती ना, जॅकेटच्या आतून पण घाम गळायला लागला होता,
पण जसं जसं राईडला सुरुवात केली तशी मस्त गारवा जाणवते आणि आत्ता राईडला खरी मजा येते. तर आत्ताचा तुम्हाला रूट सांगतो. आत्ता मी इकडनं सरळ जाणार आहे घनसोली कोपरखैरणे साईडला. तर त्यामुळे मला इकडनं आता सरळ जावं लागेल ते म्हणजे देसाई नाकाजवळ. देसाई नाका पुढे आला कटाई नाका आणि कटाई नाक्याच्या इथून मी पुढे देसाई नाका आणि तिकडून शिळफाटा होऊन मी घनसोली कोपरखैरणे साईडला जाईल. तर मित्रांनो आता राईडला एवढी मजा येणार आहे ना, जस्ट राईडला सुरुवात झाली अशी समजा. 5:50 झाली आहेत, कोपरखैरणे तुर्भे एरियामध्ये आलो आहे आणि मी एवढ्या आधीपासून राईड चालू केली आहे पण इंट्रोडक्शन द्यायला पूर्ण विसरले. तर सुप्रभात मित्रांनो, मी आहे मनीष बाने आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम. तर मित्रांनो मस्त आता आपण कोपरखैरणे तुर्भे एरियात आलो आहे आणि आपल्या पार्सलला आपण सुखरूप घरी पोचवलं. तर चला आता इथून पुढे आपली एक सोलो राईड कंटिन्यू करूयात. आणि आत्ता आपल्याला गुगल सांगतो आहे इथून 190 मीटरवरती आपल्याला एक लेफ्ट घ्यायचं आहे. सेक्टर 29 वाशी एरियामध्ये येऊन पोचलेलो पण आहे आणि इथूनच आपला गावचा रस्ता चालू झालेला आहे जवळपास. तर NH66 एक्झॅक्ट कुठून चालू होतो याची लोकेशन तुम्हाला मी दाखवेन. त्यानंतर NH66 चालू झाल्यानंतर आपल्या रोडची कंडिशन कशी आहे पूर्ण पनवेलपासून पेन खेड मानगाव असं करत करत कणकवलीपर्यंत रस्त्यांची कंडिशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याचसोबतच कशेडी घाट म्हणजेच कशेडी बोगद्या थ्रू आपण जाणार आहे. तर आता कशेडी बोगद्याचे अपडेट मलासुद्धा अजून कन्फर्म नाही आहे की ते चालू आहे की नाही, कारण एवढं मला माहिती आहे की होळीला तो चालू होता. आता होळीनंतर एप्रिल महिन्याची सुरुवात आहे, तर एप्रिलमध्ये कशेडी घोबद्याची काय कंडिशन आहे ते आपण बघूयात, चालू आहे की नाही, की आपल्याला कशेडी मार्गाने जावं लागतं आहे घाटा थ्रू, सगळी तुम्हाला अपडेट मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. जस्ट आपण हायवेला जॉईन झालो आहे, बेलापूर पनवेल हायवे. सरळ जायचं आहे बेलापूर पनवेलला, तिकडून आपल्याला एक राईट टाकायचं आहे NH66 हायवेसाठी आणि मग सरळ पेण खेड चिपळूण रत्नागिरी राजापूर कणकवली. आता लॉंग राईड अशा जवळपास केल्याच नव्हत्या. जर तुम्ही बघितली असेल माझी मागची सिरीज गुजरात सिरीज, तर तीच एक माझी लॉंग राईड मस्तवाली झालेली. पण त्यानंतर आता माझी ही दुसरी होते पणजी इथून 546 पुणे 108 सरळ JNPT 27. आपण JNPT रस्त्यानेच जाणार आहे पण तिकडून आपल्याला एक लेफ्ट टाकावं लागेल NH66 साठी, नाहीतर आपण सरळ JNPT ला जाऊ. हा बघा इकडून आपल्याला घ्यायचं आहे पहिला राईट. हा बघा इथे तुम्हाला बोट दिसेल गोवावाला, हा घेतला की इथून पुन्हा एक तुम्हाला राईट टाकायचं आहे आणि हा रस्ता सरळ जाणार आहे JNPT ला आणि आपण एक लेफ्ट मारला की आपण सरळ लागणार आपल्या NH66 मुंबई गोवा हायवेला. वाव, सकाळचा टाईम बघा 6:26 आणि जस्ट आपण NH66 जॉईन होतोय सकाळचे 6:30. एकदम मस्त फ्रेश वातावरण आहे आणि आत्ता व्हिजिबिलिटी बघा तुम्हाला पण खूप चांगलं दिसत असेल. सकाळ काळोख असल्यामुळे काही दिसत नव्हतो. तर चला जॉईन झालंय आपल्या NH66 मुंबई गोवा हायवे. आत्ता खरी व्हिडिओला सुरुवात झाली आहे मित्रांनो. NH66 रस्त्याची अपडेट तुम्हाला जागोजागी मिळत जाईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. ही माझी पहिली अपडेट NH66 वरची, की एक साईडची लेन NH66 चालू झाल्या मुंबईपासून पूर्ण एक साईडची लेन बंद आहे, एक साईडची लेन चालू आहे. पण हा जो एक साईडचा रस्ता आहे तो चांगल्या पद्धतीचा आहे, कुठे असा खराब तरी आत्तापर्यंत नाही आहे, चांगलं वाटतंय. मेन म्हणजे तर कशेडी बोगद्याची अपडेट ही मला तुम्हाला द्यायची आहे आणि मलासुद्धा पहिल्यांदा कशेडी बोगदा अनुभवायचा आहे. तर हा माझा अनुभव मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन. पण खरंच यार मनातून असं आतून सारखं वाटतंय की कशेडी बोगदा चालू हवा, कारण मी पण अजून कधी गेलो नाही आहे कशेडी बोगद्यातून. असा बोगदा हा नॉर्मलच असतो, कात्रज बोगद्यातनं गेलो आहे, बऱ्याच साऱ्या बोगद्यातनं मी क्रॉस केलं आहे, पण आपल्या गावचा NH66 हायवेच्या कशेडी बोगद्यातून जाण्याची एक वेगळीच मजा आहे आणि एक उत्सुकता आहे. तर मला वाटतं तो रस्ता चालू पाहिजे, कारण तो मुंबईवरून जातानाच मोस्टली चालू करतात, येताना पूर्ण बंदच असतो एकाच लेनचं, कारण तिकडे काम झालं आहे ऑलमोस्ट. ते पण अजून असं बऱ्यापैकी वर्क इन प्रोग्रेसमध्येच आहे, पूर्णपणे रस्ता बनला नाही आहे.
तर बघूयात आपली रस्त्याची काय काय कंडिशन आहे, कशी आहे. हे जे ग्लोव्ज आहेत ना, हे खरं तर उन्हाळ्यासाठी एकदम बेस्ट आहेत. पाहिजे तर ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन. कारण हे जे आहेत ना, इथून व्हेंटिलेशन मस्त आहे. हे दिसते तुम्हाला छोटे छोटे असे जाळी आहेत मधून मधून, तर ह्याच्याने हवा पास मस्त होते आणि एकदम गारवा जाणवतो हातांना. पण हेच जर तुम्ही हिवाळ्यासाठी वगैरे वापराल, हिवाळा पावसाळा, तर यांचा जास्त यूज नाही आहे कारण हे वॉटरप्रूफ बिलकुल नाही आहेत. उन्हाळ्यासाठी एकदम बेस्ट ग्लोव्ज. आत्ता ही माझी तिसरी वेळ आहे मुंबई गोवा हायवेवरून जाण्याची. दोन वेळा मी गेलेलो आहे ऑलरेडी आणि ही आजची माझी तिसरी वेळ. तर खूप सारे डिफरन्स बघायला मिळत आहेत. जसं मागच्या वेळेच्या कम्पॅरिझननुसार आत्ताचे रोड एकदम मस्त आहेत, पूर्ण सिमेंट काँक्रीटचेच रस्ते बनवलेत. मी जर तुम्हाला खरं सांगू ना, तर अंबरनाथपासून जर मी कणकवली बस डेपोपर्यंत जर डिस्टन्स बघितलं ना, तर समथिंग 450 किलोमीटरचं होत होतं. पण आज कसं मला कोपरखेरने नवी मुंबई साईडनं यावं लागलं, त्यामुळे हेच अंतर 465 to 467 किलोमीटरचं झालं. 15-20 किलोमीटर थोडंसं डिस्टन्स वाढलं, पण मस्तच मजा येते यार. राईडची सुरुवातचा जो जोश असतो ना, तो खरंच खूप वेगळा असतो. आणि त्यानंतर बघूया आता हा आपला जोश कितीपर्यंत टिकतो. मराठी साहित्य मंडळ आणि आपला हा मराठी यूट्यूबर कुठे पुढे जायला बघतोय, तर प्लीज त्याला सहकार्य करा, सपोर्ट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी 2 मिनिटासाठी थांबलोय, तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. आता आपण थोड्याच वेळात पेंडला पोहोचू. इकडे बघा काय सुंदर सनराईज झालाय. एक नंबर, मस्त आहे. खालून नदी वाहते आणि सनराईज बघूनच यार असं मन भरून गेलं. याच्यातून मस्त दिसतं एकदम, एक नंबर, सुपर. आणि जो फॉग पसरलाय ना पूर्ण वातावरणात, जबरदस्त एकदम. वाटलं नव्हतं मला एवढ्या भर उन्हाळ्यामध्ये एवढी थंडी सकाळ सकाळ मला भेटेल. असं वाटत होतं की पूर्ण जाईपर्यंत मी घामाघूम होणार आहे, सकाळपासून ते पूर्ण संध्याकाळपर्यंत. पण असं बिलकुल नाही आहे. आता सकाळचे 7:45 वाजलेत, पण खरंच वातावरण एकदम प्लेझंट, मस्त वातावरण आहे. आणि जे धुकं पसरलं आहे ना सगळ्या साईडने, एकदम जबरदस्त. आणि त्यात हा असा सूर्याचा असा सुंदर चेहरा बघायला भेटला, तांबूस तांबडा कलर, वा. असं एकदम मन फ्रेश होऊन गेलं. आणि रस्ता एकदम मक्खन आहे मित्रांनो, मक्खन. आता थोड्याच वेळात पेंडला पोहोचेल, पण रस्ता एकदम जबरदस्त. राते मलंगसी बाते सुरंगसी भारी उडान पे ही ना जाने क्यों इलाही मेरा जी आए आए इलाही मेरा जी आए आए इमॅजिन नव्हतं केलं मी मित्रांनो की एवढा सुंदर रोड मला मिळेल बघायला. खरंच एवढे 12 का किती 16 वर्ष झाले आणि त्यानंतर असा रोड बघायला भेटतोय ना, त्यामुळे खरंच असा आनंदाचा पारा वार उरला नाहीये पूर्ण. टाइम झालं आहे 6:57 आणि पेंडमध्ये आपण येऊन पोहोचलोय. तर मी तुम्हाला टायमाची पण अपडेट सोबतच देणार आहे आणि सोबतच रस्त्यांची सुद्धा अपडेट देत राहीन. ई ढिकरा मला पेण आलं की उठवशील का रे. मित्रांनो पेण जेव्हा जेव्हा येतं ना, तेव्हा तेव्हा मला हाच डायलॉग नेहमी आठवतो, नवरा माझा नवसाचा. या पिक्चरमधला हा एक मस्त डायलॉग आहे. बाकी मित्रांनो हे पेवर ब्लॉक्स काय आपला पिछा सोडत नाही आहेत. मुंबई गोवा हायवेवरती पेवर ब्लॉक्स हे टाकूनच ठेवलेत अजून पण. आपला बाईक्सवाराना कशेडी घाटात नक्की थांबवतात आणि तिकडे आपलं लायसन वगैरे चेक होतं, RC चेक होतं. कारण मी पण एकदा कशेडी घाटातनं गेलेलो, तेव्हा होते तिथे ट्रॅफिक पोलीस, पण मला त्यांनी नव्हतं अडवलं. पण माझ्या मागे 1-2 बायकर्स येत होते, त्यांना त्यांनी अडवलेलं. आणि हे बघा इथून पुन्हा आपला काँक्रीटीकरणाचा रस्ता चालू झालेला आहे. तर जास्त नाही, एकदम छोटासा पॅच होता डांबरीकरणाचा. आणि त्या आमटेम गावाचा जसा आपण पुढे येतो तसा हा पुन्हा सिमेंटचा पॅच चालू झाला आहे. वेलकम टू नागोटणे. नागोटणेमध्ये तुमचं स्वागत आहे. नागोटण्याला आता आपण येऊन पोचलो आहे. टाईम झाला आहे 7:34 आणि हे पेवर ब्लॉक्स काय आपला पिछा सोडत नाही आहेत. कारण जशी जशी एक एक गावं येत आहेत ना, नागोटणे झालं, पेंडमध्ये थोडं झालं, त्यानंतर मध्ये कुठलं तरी गाव लागलं तिकडे,
तर जशी गावं येतात तसे पेवर ब्लॉक्स चालू होत आहेत आणि हा पॅच जास्त असा मोठा नाही आहे, बट कमीत कमी तुम्ही बोलू शकता की 200-300 मीटरचे पॅचेस मध्ये मध्ये लागतात आपल्याला आणि त्यानंतर पुन्हा सिमेंट काँक्रीटचा रस्ता ऑन होतो. हा आहे पालीचा फाटा, इथून पाली 8 किलोमीटर, खोपोली 48. पाली फाट्याच्या पुढे येतात इकडे आपल्याला असा रस्ता लागला आहे. या रस्त्याचं काम काही झालेलं नाही आहे, बराच खडबड खडबडचा रस्ता दिसतोय. आपण आलेलो आहे कोलाडला आणि ही बघा आपली कोकणची कन्या कशी मस्त सुसाड धावत चालली आहे आणि इथे आपल्याला आला स्पीड ब्रेकर. वाव, मगाशी भेटलेली वंदे भारत बघायला आणि आता ही एक्सप्रेस बघायला भेटली, कुठली आहे माहिती नाही. शेवटचा डबा आहे हा ट्रॅव्हलर्सचा डबा असतो ना, तो सेपरेट लावलेला असतो. कोकण रेल आणि आलेलो आहे कोलाडला. वेलकम टू कोलाड. कोलाडनंतरचा हा असा रस्ता एकदम मस्त, अजूनपर्यंत असा खराब रस्ता आपल्याला जास्त मिळालेला नाही आहे. तसा बघितला तर मध्ये नागोटण्याच्या इथे एक छोटासा खराब पॅच आपल्याला लागला, त्यानंतर जसे असे छोटी छोटी गावं येतात ना तसं असं आपल्याला थोडासा पेवर ब्लॉक्स आणि थोडासा खराब रस्ता लागतो, नाहीतर मग रस्ता एकदम मक्खन आहे, मस्त रस्ता आहे. आणि काही काही ठिकाणी फक्त डांबराचे पॅचेस आहेत आणि पेवर ब्लॉक्स आहेत, नाहीतर बघाल तर तुम्ही मोस्ट ऑफ दी रोड्स हा आपल्याला सिमेंट आणि काँक्रीटचाच बघायला मिळतो. पहिल्यापेक्षा मुंबई गोवा हायवे हा खूप सुसाड बनला आता आणि आता खरंच या हायवेवरून जायची इच्छा होते. पावसाळ्यात पण नक्की आपण जाऊयात मुंबई गोवा हायवेवरून, त्यावेळेला तर आपण गोवाच प्लॅन करूयात, बघूयात. पावसाळ्यात गोव्यात जाणं तेवढी मजा नसते, नाहीतर मग आपण हिवाळ्यामध्ये करू आणि पावसाळ्यात पुन्हा आपण गावी वगैरे कुठेतरी जाऊन येऊ, बघूयात. अजून आपण ठरवलं नाही. त्यानंतर पावसाळ्यामध्ये खूप सारे धबधबे पण बघायला मिळतात, जसा एक उक्षीचा धबधबा खूप फेमस आहे तो पण एक मोठा धबधबा आहे. त्यानंतर सगळ्यात आपल्या कोकणातला फेमस धबधबा म्हणजे दूधसागर धबधबा जो त्या साईडला जाताना लागतो, तोसुद्धा आपल्याला बघायला भेटेल. बघूयात आपण आंबोली घाटात ना नक्की एकदा प्रवास करूयात आणि आंबोली घाटात ना जे निसर्गरम्य सौंदर्य दिसतं ना पावसाळ्यामध्ये ते बघण्यालायक असतं. त्यामुळे मी ह्यावेळेस ठरवलेलं की आंबोली घाटातून आपण प्रवास करूयात, पण नंतर विचार आला की आत्ता आंबोली घाटात एवढी मजा नाही आहे, आपण खरी मजा घेऊयात ती म्हणजे पावसाळ्यामध्ये. आणि पावसाळ्यामध्ये आंबोली घाटात ना जी मजा येईल ना मित्रांनो, खरंच ते आत्ता मी शब्दात तुम्हाला वर्णन पण त्याचं करू नाही शकत, तर त्यावेळेलाच आपल्याला फील घ्यावं लागेल. आणि इकडे जरा बसले मला थोडे बम्प्स चांगलेच. आणि हे आपण पोहोचलेलो आहेत इंदापूरला, हे आहे इंदापूरचं बस स्टँड. आणि आता इंदापूरवरून आपण सरळ पोहोचणार आहोत थोड्याच वेळात माणगाव. आणि हा आहे आपल्याला ओव्हरटेकिंगचा चान्स, पण हा ट्रकवालाच ओव्हरटेक करतोय कारवाल्याला. एकदम भन्नाट या. तर मित्रांनो आता आपण माणगावमध्ये एंट्री केलेली आहे जवळपास, आणि आता माझ्या मते इथूनच थोड्याच वेळात रेल्वे स्टेशन पण येईल. आय थिंक मी रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे. हे बघा माणगाव रेल्वे स्टेशन, हे बघा समोर माणगावचं रेल्वे स्टेशन. खूप लवकर पोचलो आहे माणगावला, अजिबात मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की मी ह्या टायमाला माणगावला पोचेन. टाईम झाला आहे एक्झॅक्ट 8:30 आणि आपण 8:30 पोचून गेलो आहे माणगावला. वा, मी जेव्हा घरून निघालेलो ना तेव्हा असं वाटलेलं की मी माणगावला समथिंग 9:30 पोचेल, असं मी काल पण विचार केलेला की 9:30-10 मी माणगावला पोचेल, पण आता बघतोय तर 8:30 आपण पोचून गेलो. एकदम मस्त. आणि ही सगळी कृपा या मुंबई गोवा हायवेची. आणि मी फ्युअल टँक पण फुल करून घेतला, 150 किलोमीटरची राईड आपली कम्प्लीट झाली आहे. आणि आता एक हॉल्ट घ्यायची गरज आहे मला, कारण आता 150 किलोमीटर झाले कंटिन्युअस, एक पण हॉल्ट घेतला नाही आहे आणि नाश्ता पण केला नाही आहे. 8:30 वाजलेत, नाश्ता टाईम झालाच आहे, तर एक पटकन नाश्ता करून घेऊयात आणि आजचा आपला एपिसोड इथेच संपवून टाकूयात. आजचा हा आपला पहिला एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. हा अजून मला कंटिन्यू करायचा वाटतो आहे, पण आता नाश्ता पण करून घेतो ना, त्याच्यामुळे कसं आपल्याला सेकंड एपिसोड लगेचच चालू करता येईल. माणगावपासून पुन्हा आपला कणकवलीचा प्रवास जारी ठेवता येईल. चला आता पटकन मी नाश्ता वगैरे करून घेतो आणि आपण भेटूयात अशाच पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.